आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताच्या राजधानीत सुरू असलेल्या नवी दिल्ली जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी शिखर परिषदेच्या जाहीरनाम्याला सर्व देशांनी एकमतानं मंजुरी दिली आहे हा जाहीरनामा स्वीकृत झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली मजबूत शाश्वत संतुलित आणि सर्वसमावेशक विकासावर या जाहीरनाम्याचा भर असल्याची माहिती भारताचे जी ट्वेंटी अमिताभ कांत यांनी दिली अध्यक्षीय जाहीरनामा आणि बारा निर्णयांसह भारताचं जी ट्वेंटी अध्यक्षपद ऐतिहासिक ठरल्याचं कांत म्हणाले महामारी प्रतिबंधक यंत्रणा बळकट करणं संसर्गजन्य आजारांच्या सर्वेक्षणाची यंत्रणा मजबूत करण्यावरही जी ट्वेंटी सदस्य एकमत झालं प्राथमिक आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सेवेचा दर्जा येत्या दोन तीन वर्षात कोरोनापूर्व परिस्थितीपेक्षा अधिक चांगला करायला सर्व देश तयार झाले आहेत सर्व देशांच्या विकासाला चालना देईल अशा व्यापार आणि गुंतवणूक धोरणांना पाठिंबा देण्याचा निर्णयही जी ट्वेंटी समूहातल्या देशांनी आज घेतला भारतानं आज जी ट्वेंटी शिखर परिषदेत जागतिक जैव इंधन युतीचीही घोषणा केली पेट्रोलमध्ये वीस टक्केपर्यंत इथेनॉल मिश्रण जागतिक स्तरावर स्वीकारलं जावं अशी भारताची सूचना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं जागतिक जैव इंधन युतीत सामील होण्याचं आवाहन त्यांनी सर्व देशांना केलं पर्यावरण आणि हवामानाच्या निरीक्षणासाठी जी ट्वेंटी उपग्रह सोडण्याची सूचनाही त्यांनी केली शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधानांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी पंत सुनक आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेतल्या आज पंतप्रधान जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत तर उद्या ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज रात्री जागतिक नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे दरम्यान आफ्रिकन युनियन आज जी ट्वेंटी गटाचा स्थायी सदस्य बनला आहे राज्यात देशातील पहिली राज्यस्तरीय भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था स्थापन करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे महाराष्ट्रातील भूस्खलन प्रवण प्रदेश आणि त्याला सामोरे जाण्यासाठी धोरणं उपाययोजना विकसित करण्याचं काम या संस्थेद्वारे करणं प्रस्तावित आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना उद्या होणार आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील नागपूर अकोला वाशिम बुलढाणा अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार